आपलं बायबल उघडून लूक 15 काढा जरा. काल आपण आपल्या जीवनात धार्मिक स्वभावाची वाढ करण्याविषयी बोललो होतो आणि लॅटिन भाषेतला स्वभाव या शब्दाचा अर्थ मी सांगितला. त्याचा अर्थ आहे कशावर तरी कोरणं, कोरून काढणं. आणि आपण खरोखर स्वभाव या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. तुमचा स्वभाव सवयींमुळे घडत जातो आणि सवयी शिस्तीमुळे किंवा शिस्तीच्या अभावामुळे चढतात. तुम्ही स्वतःला शिस्त लावाल तर सवयी चांगल्या असतील, तुमच्या सवयी वाईट आहेत म्हणजे तुम्ही स्वतःला शिस्त लावत नाही. या शिस्तीच्या सवयी होतात आणि या सवयींमुळे आपला स्वभाव घडतो. बायबल म्हणतं आपण आपल्या सर्व मार्गांमध्ये ख्रिस्तासारखं असायला हवं. ख्रिस्तासारखं जेव्हा तुमचं तारण होतं तेव्हा सगळ्या गोष्टी संपत नाही, ती सगळ्या गोष्टींची सुरुवात असते. आपल्यातल्या प्रत्येकाने आयुष्यभर पवित्र आत्मा जे कार्य आपल्या अंतकरणात करू पाहतो त्या कार्याला पूर्णपणे सहकार्य करायला हवं. मला तुमचं माहीत नाही पण मी बदलण्याची गरज आहे. आमीन. पुष्कळचे लोक एका ठिकाणी बसतात आपल्या स्वभावातील दोषांमुळे आणि त्यांनी केलेल्या अयोग्य निवडींमुळे स्वतःचा तिरस्कार करतात. पण असं बसून आणि स्वतःचा तिरस्कार करून त्याबद्दल अपराधीपणाची भावना बाळगून काही होत नाही. तुम्ही परमेश्वराला तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्याची विनंती करा आणि जे शिकायची गरज आहे ते शिकायला सुरुवात करा. तुमच्या जीवनात झालेले बदल पाहण्यासाठी पवित्र आत्म्याशी सहकार्य करा. काही लोक आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतात पण ते स्वतःला सुधारण्यासाठी कुठलंच पाऊल उचलत नाहीत. आमीन. पश्चातापासाठी वाईट वाटणं चांगलं आहे पण जर ते त्याही पलीकडे गेलं तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये अडकून पडाल ज्यातून तुम्ही कधीच निघणार नाही. म्हणूनच आपण स्वभावाविषयी अधिक शिकायला हवं. चारित्र्य नसलेलं राष्ट्र अखेर नेस्तनाभूत होईल. लूक अध्याय 15 आपण उदया पुत्राचा वृत्तांत वाचतो. आपण सगळ्यांनी हे ऐकलंय कारण हे पुष्कळ वेगळ्या प्रकारे आणि विविध दृष्टिकोनातून शिकवलं गेलंय. पण एका महिन्यापूर्वी मी असं काही पाहिलं ज्याकडे मी कधीच लक्ष दिलं नव्हतं आणि त्यावर कधीच इतका विचार केला नव्हता. पण त्यात बरंच काही होतं. लूक 15:12 त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. मला द्या भोवती मी वर्तुळ केलं. बाबा मला द्या. आपल्यापैकी पुष्कळ जण याशिवाय काहीच म्हणत नाहीत की बाबा मला द्या. बाबा मला द्या, मला द्या, मला द्या मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. पण जर तुम्ही 19 वचनात पाहिलं तर तो म्हणतो, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही, आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मला ठेवा भोवती मी वर्तुळ केलं. मला द्या आणि मला ठेवा मध्ये फार मोठा फरक आहे. जर आपल्याला दैवी स्वभावात वाढ करायची तर आपण नेहमी असं म्हणायला हवं, तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला घडव. मी कुणावर छापाडू पाहत नाहीये किंवा पवित्र असल्याचा आवडत नाही पण मी रोज अशी प्रार्थना करते, देवा तू मला तुझ्या इच्छेप्रमाणे घडव. मला तुझ्या इच्छेप्रमाणे घडायला मदत कर, मग मला ते आवडो किंवा न आवडो. कारण मी सांगू शकते कधी कधी ते आपल्याला आवडत नाही. जेव्हा देव आपल्या जीवनात कार्य करू लागतो तेव्हा पुष्कळदा आपल्याला त्याच्या कार्याची पद्धत आणि त्याचं कार्य आवडत नाही. पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला गरज असं आपल्याला वाटतं पण त्याची गरज नसते. ज्या मिळाल्यावर आपण सुखी होस आपल्याला वाटतं म्हणून आपण त्या देवाकडे मागतो पण देव आपल्याला त्या देत नाही कारण तो जाणतो त्या गोष्टी आपल्यासाठी जगातल्या घातक गोष्टी ठरू शकतात. तर देवाबरोबरच्या आपल्या प्रवासात आपण देवावर भरपूर विश्वास ठेवायला हवा. जेव्हा काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही तेव्हाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. शेवटी सगळ्या गोष्टी मिळून आपल्यासाठी कल्याणकारकच ठरतील. बरं, मला द्या आणि मला ठेवा असं म्हणणाऱ्या त्या तरुणाचं काय झालं? तो फार निराश होता. जर आपण वाचलं तर वचन 13 म्हटलंय, मग फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. तर तो त्याच्या इच्छेप्रमाणे जगला. त्याला घर सोडायचं होतं, त्याला त्याचा वाटा मिळाला आणि तो निघून गेला कारण त्याला मुळीच शिस्त नव्हती, आत्मसंयम नव्हता आणि त्याला कुणाचाच धाक नव्हता. तो आता त्याच्या मनाला वाटेल ते आणि वाटेल तेव्हा करू शकत होता. आणि हेच तर आपल्याला हवं असतं सगळ्यांना. आजही बऱ्याच लोकांना आपला स्वतःचा व्यवसाय हवा असतो. खरं तर पुष्कळशा लोकांना आपला स्वतःचा व्यवसाय हवा असतो कारण त्यांना कोणीही काही सांगितलेलं आवडत नाही. त्यांच्याकडे आपला व्यवसाय चालवण्यासाठी लागणारं कौशल्य नसतं.
चला आता, असेही लोक आहेत ज्यांच्यामध्ये व्यवसाय चालवण्याचं कौशल्य असतं, ते उत्तम व्यवसाय चालवू शकतात, पण त्यांनी जाणून घ्यायला हवं की तो व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे की नाही, आणि ते हा व्यवसाय कोणाच्या तरी सांगण्यावरून नक्कीच करत नाहीत ना। तर तो मुलगा त्याच्या मार्गाने गेला, त्याला पैसे मिळाले, त्याला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, त्याच्या मनाला वाटेल तेव्हा तो उठायचा, त्याच्या मनाला वाटेल ते करायचा, वाटेल तेव्हा तो जेवायचा, वाटेल तसा खर्च करायचा, ज्याच्याबरोबर त्याला रेंगाळावं असं वाटायचं त्याच्याबरोबर रेंगाळायचा। अशाच प्रकारे आपण कोंडीत सापडतो। जेव्हा तुम्ही दैहिकतेत चालता तेव्हा तो क्षणिक आनंद असतो। आमीन। रोमकरण 7 असं म्हटलंय की देहस्वभाव पूर्ण करू नका, देहस्वभाव पूर्ण करू नका। जर तुम्हाला कोणी जेवू घालत असेल तर तुम्हाला आनंद होईल, पण मनसोक्त जेवल्यावर जेव्हा बिल येईल तेव्हा ते बिल फारच जास्त असत। जेव्हा तुम्ही एखाद्या फास्ट फूड रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा ते सगळं काही आणून तुमच्या पुढे मांडतात, ते फारसं महागडं नसतं, पुष्कळदा ते केचप आणि मीठ द्यायला विसरतात, ते तुमच्यासाठी पेय आणतात, तुम्ही चीज नको म्हणालेले असता पण ते दुप्पट चीज देतात। तुम्ही त्यासाठी मनस्ताप करून घेऊ नका, कारण तुम्ही फक्त 40 दिलेले असतात, ते फार जास्त नाही आहेत। पण जर तुम्ही अशा रेस्टॉरंटमध्ये गेला जिथे तुम्हाला 3-4 लोकांच्या जेवणासाठी 1500 द्यावे लागतात, तर तिथं तुमची भरपूर सेवा होते। जर तुम्ही तुमच्या टेबलवर काही सांडलं ते लगेच त्यांचा फडकं घेऊन येतील आणि तो टेबल स्वच्छ करतील। जर तुम्ही बाथरूममध्ये गेलात, आपला रुमाल टेबलवरच ठेवला, तर जेव्हा तुम्ही परत याल तर ते रुमाल तुमचा तुम्हाला परत देतील। इतकंच नव्हे, जेव्हा तुम्ही गेलेले असता तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटावा म्हणून ते तुमचा रुमाल घडी करूनही ठेवतील। नक्कीच आपल्या सगळ्यांनाच अशी बडदास्त ठेवलेली आवडते, हे फारच छान आहे, देवाची स्तुती असो। मलाही असं जीवन जगायला आवडेल, हो वा। पण जेव्हा बिल येतं ते 40 नसतं, ते 1500 असेल, पण ते 40 तर नक्कीच नसतं, नक्कीच। तर या तरुणाने स्वतःची देह वासना पूर्ण केली आणि आता त्याला त्याचं बिल मिळणार आहे। कारण वचन 14 असं म्हटलंय, त्याने आपलं सर्व काही खर्चून टाकलं। अरे रे, आणि त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली। मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन चिकटून राहिला आणि त्याने त्याला आपल्या देशात डुकरे चारावयास पाठवले। तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई, त्याला कोणीही काही देत नसे। मला द्या आणि मला ठेवा मध्ये, कुठेतरी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक भूकेची जाणीव होईल आणि कशानेही तुमचं समाधान होणार नाही, कशानेही। शेवटी तुम्हाला जाणवेल मला द्या म्हटल्याने काहीही मिळत नसतं। जरी तुम्हाला सगळं काही मिळालं तरी तुम्ही समाधानी नसता, कारण खरं तर तुम्हाला हवं असलेलं तुम्हाला मिळालेलंच नसतं। तुम्ही हे शोधायला हवं की तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा काय आहे, देवाची इच्छा। वचन 17 खरंच खूप छान आहे, ते म्हणत नंतर तो शुद्धीवर आला, हॅलेलुया। त्याला त्याच्या बापाच्या घरची आठवण झाली, तो म्हणाला माझ्या बापाच्या घरच्या मोलकऱ्यास भाकरीची कितीतरी रेलचेले, इथं मी डुकरांबरोबर जेवतोय। तर आता तो आपल्या बापाकडे नम्र होऊन परत जातो आणि म्हणतो, बाबा बाबा मला ठेवा। आमेन। तर बाबा मला द्या आणि मला ठेवा, यामध्ये बरीच दुःख आहेत, पण शेवटी जेव्हा तुम्ही मला ठेवा असं म्हणता तेव्हा काय होतं, तर त्यानंतर पुष्कळ काटछाट होते। आणि आपल्या जीवनात अशा पुष्कळ गोष्टी असतात ज्या निघून जायला हव्या। चला योहान 15 बघूया, आणि मुलांना जरा तुम्ही माझं साहित्य आणून द्या। योहान 15 आपण फक्त तेवढी पहिली 5 वाचणार आहोत। ते म्हणतं वचन 1, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे। माझ्यातील फळ देणारा प्रत्येक फाटा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फांद्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूप करीतो, यासाठी की प्रत्येक फाट्याला अधिक उत्कृष्ट दर्जाचं फळ यावं। बघा, जर तुम्ही फळ धारण केलं नाहीत तर तुमची काटछाट होईल, आणि जरी
तुम्ही फळ धारण केलं तरीही तुमची काटछाट होईलच, यासाठी की तुम्ही उत्कृष्ट फळ द्यावं, तर मुद्दा असा की तुमची इच्छा असो वा नसो तुमची काटछाट होणार। आपली काटछाट होणं आपण टाळूच शकत नाही, ती जीवनातली वस्तुस्थिती आहे। आमेन। बरं, काटछाट धारण करणं किंवा करणं म्हणजे काय? काटछाट करणं म्हणजे काढून टाकणं किंवा छाटून टाकणं। बघा देव छाटण्याने सुरुवात करतो पण शेवट कापण्यानेच करेल। तो या एका लहानशा अशा हत्याराने सुरुवात करेल, क्लिप, हा स्वभाव गेलाच पाहिजे। ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही रोज रात्री रेंगाल त्याला तुम्ही ओळखता तरी का? गेलं। तुम्ही करत असलेल्या त्या भावनिक खरेदीविषयी तुम्ही जाणता? चिप चाप चिप चाप चिप, हे संपायलाच हवं। या प्रत्येक चिप चाप चुप चुप चुपच्या वेळेस आपण म्हणतो, तू माझ्या जीवनात काय करतोयस देवा काय? मला काहीच कळत नाही। तुमच्या मागणीप्रमाणे देव तुम्हाला घडवतोय, तो तुम्हाला त्याचा सेवक बनवतोय। पण तुमची प्रगती होत असताना जेव्हा तुम्ही थोडस फळ देऊ लागता तेव्हा छान वाटतं, देवाला फळ आवडतं। पण जेव्हा तो पाहतो तो कुणाच्या तरी जीवनात काम करू शकतो तेव्हा तो उष्णता वाढवतो, कारण आता तुम्ही त्याच्यावर प्रीती करता, तुम्हाला त्याची जवळीक आणि सहभागिता प्रिय आहे। तुम्ही आता परमेश्वराशिवाय काहीच करू शकत नाही आणि तुम्हाला त्याची गरज आहे। आणि जेव्हा तुम्हाला त्याच्याशिवाय जीवन निरर्थक वाटतं तेव्हा तो आणखी खोल खडू शकतो, कारण तुम्ही आता तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत। परिस्थिती थोडीशी अस्वस्थ करणारी असली तरी लगेच पळून जाणारे नसता। तर आता जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला आता मोठं पारितोषिक मिळणार आहे, चला तर आज जरा मला मदत करा ना तुम्ही। जेव्हा तुम्हाला वाटतं आता तुम्हाला मोठं पारितोषिक मिळणार आहे तेव्हाच तो पुन्हा त्याचं काम करतो। आता तो एखाद दुसरं लहान पान नाही किंवा एखादी छोटीशी फांदी नव्हे, तर आता तो तुमच्या जीवनातली ती संपूर्ण फांदी छाटू इच्छितो जी त्याच्या तुमच्या जीवनातल्या कार्याच्या आड येत असते। म्हणून तो ते फांदीलाही अनेकांच्या जीवनात देव काटछाट करणारच आहे। हे गोंड सोनुले जरा इकडे ये। बघा, जेव्हा तुम्ही त्या छाटायच्या प्रक्रियेतून जात असता, आमच्या अंगणात पुढच्या बाजूला एक झाड होतं आणि ते खरंच खूप छान झाड होतं, पण आता त्या झाडावर शोषण करणारी वेल उगवलेली आहे। या वेली झाडाच्या खोडावर उगवतात आणि सुरुवातीला त्या खरंच खूप छान दिसतात, खरंच अगदी छान, आणि सुरुवातीला त्या बारीक असून हळूहळू वाढत जातात आणि मग त्यांना बारीकशी पानं येतात आणि झपाट्याने त्यांची वाढ होते, कारण त्या अक्षरशः झाडातलं जीवन शोषून घेतात। तुम्ही अशा किती लोकांना तुमच्या जीवनात येऊ दिलंय जे फक्त तुमच्यातलं जीवन शोषून घेत आहेत, सांगा मला। हो, आपण लोकांना मदत करू इच्छितो, पण जर मी एखाद्याला 5 वर्षापासून मदत करू पाहते त्याला मदत मिळत नाहीये, तर मग त्याला मदतीची गरज नाहीये। सैतान त्याचा उपयोग करून माझ्यातलं जीवन शोषून घेऊ पाहतोय। मला लोकांना मदत करायची आहे पण या प्रक्रियेत माझं जीवन व्यर्थ जाऊ द्यायचं नाही। देव कोणालाही असं करायला सांगत नाही। जर तुम्ही 4-5 वर्षापासून कोणाला तरी मदत करू पाहताय आणि त्यांना मदत मिळत नसेल, तर त्यांना कदाचित तुमच्याकडून जास्त मदतीची अपेक्षा असेल। लोकांनी चांगल्या गोष्टी केलेल्या पाहायला मला आवडतं, पण मी त्यांना चांगल्या गोष्टी करायला भाग पाडू शकत नाही। तुम्ही त्यांना तसं करायला सांगू शकता, मग पुढची जबाबदारी देवाची।
प्रत्येकाला देवाच्या न्यायासनापुढे उभं राहायचं आणि आपल्या जीवनाचा हिशोब द्यावा लागणार आहे. कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला देव आणि ती व्यक्ती यांच्यावरच सोपवाव्या लागतील. कधी कधी मला वाटतं जर तुम्ही एखाद्याला मदतच करत राहिलात तर तुम्ही नेहमीच्या साठी त्याची कुबडीच बनाल. त्यामुळे ते देवाबरोबरच्या नातेसंबंधातून बाहेर फेकले जातील, कारण लोकांना देवाला बाहेर ठेवावंसं वाटत असतं. चला आता, कधी कधी देवाकडे वळण्यासाठी लोकांनी दयनीय अवस्थेत जाण्याचीही गरज असते. पौलाने नेमकं हेच केलं. जेव्हा चर्च समुदायातील एक जण व्यभिचारात पडला तेव्हा त्यांचं प्रकरण हाताळताना पौलाने कठोर असं पाऊल उचललं. पौलाने त्याला सहभागीतेतून काढून टाकायला सांगितलं. खरं तर त्याला सैतानाच्या हाती सोपवू असं सांगितलं. म्हणजे काय होतं ते मला सांगता येणार नाही, पण चूक झाकून टाकण्याच्या मंडळींच्या आणि देवभिरू लोकांच्या सुरक्षा कवचाखालून बाहेर पडून पौलाने त्या माणसाच्या संगतीत न राहण्याविषयी सांगितलं. पौल म्हणतो आपल्याला हे इतक्याच आशेने करायचंय की कालांतराने त्याचा आत्मा तारलाच जावा. कधी कधी लोक दयनीय अवस्थेत जातात आणि आपण त्यांना त्याच मूर्खपणात राहू देतो. आपण त्यांना त्यातून सोडवतो, मलमपट्टी करतो, पुन्हा ते त्यात पडतात. मग आपण त्यांना सोडवतो आणि मग ते अधिक संकटात सापडतात. आपण त्यांना सोडवतो, अशा मूर्खपणाच्या अनेक गोष्टी ते करत राहतात. प्रत्येक वेळी आपण त्यांना सोडवत राहतो. कधीतरी आपण अंग काढून घ्यायला हवं आणि लुकामधील तरुणाच्या बाबतीत जसं केलं तसंच करायला हवं. त्यांना काही काळ डुकरांबरोबर चिखलात लोळू द्यायला हवं. बघा, त्याचा बाप त्याला सोडवायला आला नाही, तो निर्णय त्या मुलालाच घ्यावा लागणार होता. आणि जेव्हा त्याने तो घेतला, मी आपल्या बापाकडे जाईन आणि त्याला म्हणेन की एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. तेव्हा त्याच्या बापाचे बाहू त्याच्यासाठी पसरलेले होते. डुकरांच्या कोंडवाड्यातून बाहेर काढण्यासाठी कोणी त्याच्या मागे लागलं नव्हतं. आज तुम्ही हे ऐकलंच पाहिजे, कारण हा संदेश देण्याचा माझा विषयही नव्हता, त्याचा विचारही मी करून आले नव्हते. कोणीतरी हे ऐकलं पाहिजे, कारण तुम्ही कुणाला तरी आपलं जीवन शोषून घ्यायला देत आहात. चला तर कुणीतरी आज ऐकायला हवं आणि त्यानुसार चालायला हवं. हे मी इथेच संपवणार नाहीये. हे तुमच्या डोक्यावरून जाता कामा नये. तुमच्या नातेसंबंधांविषयी प्रार्थना करा, देवाला विचारा. तुमच्या जीवनात त्याला कुणाला ठेवायचं, कुणाला काढून टाकायची त्याची इच्छा आहे. खरं तर आज आपण खऱ्या अर्थानं धीट होऊन अशी प्रार्थना का करू शकत नाही की देवा, जर एखाद्या व्यक्तीसोबत एखादा व्यवहार मी करू नये असं तुला वाटतं तर मग तो मी करणार नाही, आणि जर एखाद्या नातेसंबंधामुळे माझं जीवन विषारी होत असेल आणि ज्याला मी मदत करावी अशी तुझी इच्छा नाही, त्यासाठी मी तुझा वेळ आणि शक्ती वाया घालवत असेन, तर जर मी लोकांना स्वतःला विषारी बनवून देत असेन, फसवू देत असेन, तर देवाला म्हणा ते प्रत्येक नातेसंबंध दूर कर, जे तुला नको आहेत, आणि माझ्या जीवनात दैवी संबंध रुजव तू देवा. येशूच्या नावाने मी मागते, आमेन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला सापसूप करतो. पण कित्येकदा या प्रक्रियेत तुम्हाला वाटतं की आपला जीव जातोय. तर आमच्या अंगणात हे झाड होतं आणि त्यावर त्या शोषणाऱ्या वेली होत्या. काही वेली अशाच अस्ताव्यस्त वाढल्या होत्या, बायबलमध्ये त्यांना रानटी फांद्या म्हटलंय. हे झाड चांगलं झपाट्याने वाढत चाललं होतं, पण एक फांदी ही अशी वाढत होती, दुसरी फांदी तशी वाढत होती, त्यामुळे त्या झाडाची शोभाच निघून गेली होती. म्हणून डेफने एका मायाला ते झाड साफसूप करायला सांगितलं. मला वाटलं तो माई थोडंसं इकडे थोडंसं तिकडे असं ते झाड छाटील, त्याला छानसा आकार देईल. मी कामावरून घरी आले आणि पाहते तो काय झाडाच्या ठिकाणी नुसत्या काटक्याच होत्या. अंगणाच्या बाहेर मोठ्या फांद्या रचलेल्या होत्या, काही मोठ्या फांद्या अद्याप झाडाला होत्या, पण सगळं काही उघडं बोडकं झालेलं होतं. आणि मी अशी, डेफ, अरे अंगणात समोरच आहे असं झाड, ते असं काही दिसत होतं की मी वेडी पिशीच झाले होते. म्हणजे मला असं वाटत होतं सगळ्यात कुरूप गोष्ट हीच असावी. ब्ला 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 ब्ला, तू ते मारून टाकलंस आता ते कधीच. तो म्हणाला, तू फक्त थांब, थोडस थांब, केवळ वसंत ऋतू येईपर्यंत फक्त थांब. खात्री पडली माझी, मी काही महिने थांबले आणि ते झाड अतिशय सुंदर झाड झालं. त्याचा आकार इतका छान होता, यापूर्वी ते कधीही इतकं सुंदर दिसलं नव्हतं, इतकं सुंदर. चला आता, तुमच्यातील कित्येक जण हे जाणत नसतील की देव जेव्हा सापसूप करतो तेव्हा तुम्ही किती सुंदर दिसता. तुमच्यातील कित्येकांना ठाऊक नाही देवाच्या मनात काय चाललंय ते.
म्हणून जी पहिली गोष्ट तुम्ही करायला हवी ती ही की मला दे मला दे मला दे मला दे मला दे असं म्हणणं थांबवा तुम्ही. मला पदोन्नती दे, मला नवी कार दे, मला मैत्रीण दे, मला बायको दे, मला दे मला दे मला दे, मला मोठं घर दे, ते घर साफ ठेवायला मोलकरीण दे, मला दे मला दे मला दे मला दे मला दे, चर्चमध्ये मला एक पद दे, तुमचे स्वतःचे मित्र गोळा करणं थांबवा. आपल्या सगळ्यांना लोकप्रिय लोकांच्या संगतीत राहायला आवडतं किंवा अशा लोकांच्या ज्यांच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं, किंवा देवालाच तुमच्या जीवनात दैवी नातेसंबंध प्रस्थापित करू द्या. तुम्ही अशा स्थितीत या जेव्हा तुम्ही म्हणाल तुला जसा मी हवाय तसा तुम्हाला घडव तसंच घडव, पण लक्षात ठेवा तसं तुम्ही म्हटल्यावर तसं म्हणायला मी तुम्हाला भाग पाडू शकते, त्यात फार समस्या नाहीये, पण इतकं मात्र तुम्ही लक्षात असू द्या कारण इथेच आपण लोकांना गमावतो. मी एक थरारक संदेश देऊ शकते, तुम्ही म्हणू शकता ओ हो वा मला घडव मला घडव हो, आणि मग तुम्ही घरी शिरताना शिरता तोच देव तिथे असेल. केवळ तुमच्या फायद्यासाठी मी असं काहीतरी मूर्खासारखं करते, तुम्हाला कळतंय ना हे? जेव्हा तुम्ही कणू लागता किंचाळू लागता तेव्हा लक्षात ठेवा तू माझ्या जीवनात काय करतोस काय. ठीक आहे मला वाटतं काही जणांनी या कात्र्याच घराच्या भिंतीवर टांगून ठेवाव्यात. ही एक छान कल्पना आहे, भिंतीवर एक खिळा ठोका आणि अशा ठिकाणी ही कात्री टांगा जिथून ती तुम्हाला दिसू शकेल नेहमी. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणाल तू माझ्या जीवनात काय करतोयस कळत नाही, तेव्हा तुम्ही म्हणाल अहो हो हे तर फळ धारण करण्यासाठीच आहे बरोबर. वचन 4 पहा, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन, तुम्ही माझ्याच जगा मी तुम्हामध्ये जगेन. जसे फाटा वेलीत राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच द्राक्षवेले तुम्ही फाटे आहात, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, तो पुष्कळ फळ देतो. आता हे अभिवचन आहे, तो म्हणतो जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात मी तुम्हामध्ये राहिलो. म्हणजे आपण इथे प्रत्येक रविवारच्या 45 मिनिटांच्या सभेविषयी बोलत नाही आहोत, जिथे जाऊन आल्यावर आपल्याला वाटतं की देवाविषयीचं कर्तव्य आता पार पडलं, उरलेला आठवडा आपण इतरांसारखा जगू शकतो, मग पुन्हा पुढच्या रविवारी 45 मिनिटांच्या सभेला यायचं आणि मग सगळं काही ठीकठाक होईल. तो म्हणतो जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, जर तुम्ही माझ्यामध्ये जगलात, जर तुम्ही माझ्यामध्ये टिकलात, जर तुम्ही माझ्यामध्ये स्थिर झालात, जर मी तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू असेल, जर मला तुमच्या जीवनात प्रथम स्थान असेल, जर इतर कशाहीपेक्षा तुम्ही माझ्याबरोबर वेळ घालवणं अधिक मौल्यवान मानलं, तर आता बघा तो काय म्हणतोय, तुम्ही पुष्कळ फळ द्याल. पुष्कळ जर तुम्ही जॉयस मायर सेवा कार्यातील भागीदार असाल तर मी तुमची आभारी आहे. तुमचे आभार मला आत्ताच मानायचे आहेत. मी तुमची आभारी आहे, खूपच आभारी. डेव आणि मी, आमचं संपूर्ण कुटुंब आणि आमचं सेवाकार्य, या सगळ्यांसाठी तुम्ही मोलाचे आहात. तुम्ही आमच्या सेवेत भागीदार होणं सातत्याने चालू ठेवल्यामुळे आम्ही देवाच्या राज्याच्या वाढीसाठी भरीव असं काहीतरी करू शकलो आहोत. मला विश्वास आहे या सेवाकार्यात पेरणी करून तुम्ही स्वतःसाठी विपुल आशीर्वाद मिळवाल नक्कीच. देव आणि मी, आम्ही आमच्या जीवनात खूप काही शिकलो आणि देवाने आमच्या जीवनात खूप काही केलंय, आणि मला खात्री आहे संपूर्ण जगात सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला अभिषेक केलाय. मला विश्वास आहे या सेवेत सहभागी होण्याद्वारे तुम्ही हा अभिषेक स्वतःसाठी मिळवू शकाल. लक्षात ठेवा, जे तुम्ही इतरांसाठी कराल तेच देव तुम्हासाठी करेल. केवळ गरजू राहू नका, तर तुम्ही गरज भागवणारे बना. आणि तुमच्या भागीदारीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. देवाची स्तुती असो.